तर गाइस पहिला पाऊस आणि आम्ही आलेलो आहोत लोणावळा मधील पावना विलास मध्ये ज्यांचे 3 विलास आहेत. एक आहे विला, एक आहे स्टोन विला आणि ज्याचा मी आता हातात वुडन विला. तो खूपच छान आहे तिन्ही पण. लवकर लवकर या, तुम्ही पण बुकिंग करा आणि एन्जॉय करा. तुम्ही ब्लॉग बघत राहा दिसेलच, पण पूल वगैरे खूप छान आहे, मला प्रचंड आवडलेलं आहे इथे येऊन. आणि लवकर लवकर या, द टुरिस्ट इंडिया म्हणून त्यांचे इंस्टाग्राम हँडल आहे, फॉलो करा त्यांना आणि DM करा आणि बुक करा. तर चला आता आम्ही पण एन्जॉय करतो मस्त. पोचलेलो आहोत आणि आता आम्ही खाली चाललोय. खाली आमचा वुडनचा विला बुक्ड आहे. सो यस, आता आम्ही खाली चाललो आहोत. व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी आहे, खूपच भारी वाटतंय पावसाचं लोणावळ्यामध्ये यायला. पूल पण तुम्ही बघू शकता किती भारी आहे. हा आहे वुडन विला आणि आम्ही पोहोचलो आहोत. वुडन मध्ये राहण्याची मजाच वेगळी आहे. फुल वाईब्स, विंटेज वाईब्स. चला जाऊयावरती आणि तुम्हाला रूम्स वगैरे दाखवतो. हे वुडनचं ना बघूनच एकदम भारी वाटत. विंटेज वुडनच आहे सगळं. मी तुम्हाला प्रॉपर रूम टूर देईन. तुम्हाला दाखवते. सो गाईज, हा आहे इकडचा स्पॉट आणि इकडून वरती यायचं. अँड आता मी तुम्हाला रूम टूर देते. तो पण तिथे व्हिडिओ काढतो आणि मी इथे. आणि इथे एक सिटिंग एरिया आहे हा. आणि हा एक आहे फर्स्ट रूम. ते बेड, ते वॉशरूम आणि इथून काय आहे वरती जायचं. हा खूप मोठा बेडरूम आहे. खूप स्पेस आहे आणि वुडन. आणि इथे आम्ही आता बसू. आमची भजी आली आहे, नाश्ता आला. आणि हा सेकंड रूम. तर हा आहे सेकंड रूम, बघू शकता मस्त आहे. आणि थर्ड रूम तर तुम्ही रेडी आहात. 1 2 3. ओ माय गॉड, दिस इज सुपर्ब. लाईक कपल्स लोकांसाठी तर बेस्ट आहे हा रूम. काय भारी यार, वाव. लाईक अजून काय पाहिजे. असं सकाळी उठल्या बघूनच आवडेल. तुम्ही नक्की विजिट करा इकडे. मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देईन. पावण्याचे इथे आहे लोकेशन, तर नक्की विजिट द्या. आणि इथे आहे मिरर. तर आम्ही नंतर पाण्यात येऊ, पण पाणी एवढं थंड नाही. फक्त पाय टाकून मिळते. आणि दीदी तिकडे काय करते, फोटोग्राफर. फोटोग्राफर ए, पूल रूल्स वाचा. प्लीज शॉवर बिफोर एंटरिंग द स्विमिंग पूल, डोंट ड्रिंक. काय समजलं का, समजलं. लोणावळा किती मोठा बिल बोर्ड आहे हा, बाबा. इथे पण लावायला पाहिजे होता, म्हणजे आम्ही येताना काढला असतो. मस्त आहे की सेंड करायला सांगितलं. ज्यांनी मला सेंड केलं त्यांनी मला 6 फोटोज पाठवले. एवढे फोटो आवडले की 6 फोटो काढले. चला आता चाय आली आमची. चाय पियासाठी आम्ही चाललो. आणि दादा काय फोटो शूट करणार आहे आता वाटत फूलचा. पावना विला
या स्टेशनपासून 30 to 40 मिनिट्सच्या अंतरावर आपलं हे पावना विला आहे आणि ह्यांचे 3 आहेत विलाज. ते म्हणजे एक स्टोन विला, एक वुडन विला आणि इको विला. तर स्टोन विला इथे समोर आहे, इको विला एक करून मला सगळ्या विलाचं दाखवणार आहे की कसं आहे इंटिरियर आणि इतकं सुंदर आहे. प्रायझिंग पण सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही इथे इकडचा व्ह्यू बघा यार, काय भारी व्ह्यू आहे. लाईक हेवन हेवन बस भारी. आता रेनी सीझन आहे तर लवकर लवकर आपले बुक करून घ्या आणि ते बघू शकता. चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया विलास कसे आहेत. आता आपण एंट्री करतोय. एवढा मोठा झुला, सिरियसली मी आधी बसणार. एन्जॉय. इथे बेडरूम बघू शकता, खूप भारी आहे. हे झुला आहे आणि तिथे पण आहे बघू शकता. आणि चेअर सुद्धा आहे. आणि हा आहे द बेस्ट व्ह्यू जो सर्वांना हवा असतो विलामध्ये. किती छान आहे यार व्ह्यू, पूर्ण लोणावळा. चला आता आपण नेक्स्ट. तर हा आहे सेकंड रूम. ओके नाईस, छान आहे खूपच. तर आता आपण चाललो आहोत टेरेसवर आणि हा आहे टेरेस. दिसतोय तो वुडन विला आहे. तर गाईज अजून टॉप फ्लोअरवर आम्ही आलो आहोत आणि इकडून तर एकदम टॉपचा व्ह्यू दिसतोय. एकदम टॉपचा, लाईक लिटरली पूर्ण लोणावळा बघू शकता. हो छान आहे, क्यूट क्यूट असं छोटस क्यूट. इथे पण बेडरूम म्हणजे घरगुती टाईप आपण बोलतो ना तसं आहे. घर वाईब्स, हा घराची वाईब्स. सोफा आहे आणि याच्या वरती सुद्धा आहे जे आपण स्टोन विलाच्या इथून बघितलेला व्ह्यू, तर ते याच विलाचा व्ह्यू आहे टॉप व्ह्यू. खूप छान आहे, इथे फोटोशूट करायला खूप सुंदर आहे. तर नक्की विजिट करा. दो टुरिस्ट इंडिया म्हणून त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे, तर मी डिस्क्रिप्शनला देईन. नक्की त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करा आणि इथे विजिट करा. तर गाईज आपण सगळे विला तर बघितले, बट ईच विला हॅज ईच स्विमिंग पूल. आता बघू शकता इको विलाचं तिथेच आहे एक स्विमिंग पूल आणि स्टोन विला बघितला, स्टोन विलाचं पण आहे तिथे स्विमिंग पूल आणि आपण राहतोय वुडन विलामध्ये. तर आता तुम्हाला दिसेलच आम्ही जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये. हा स्टोन विलाचा आहे स्विमिंग पूल आणि जिथून तुम्हाला आवाज येतो तो आहे वुडन विलाचा स्विमिंग पूल. आता तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी उतरले पण पूल मध्ये पोर.
मला कुठे गेलं आधीच थंडी वाजते वातावरण एकदम कोझी झालंय आणि पाणी खोल आहे जरूरी